मानका रेसिपी मराठी मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आपण आज बनवणार टिफिन साठी डब्यासाठी मेथीची भाजी। तर मेथीची भाजी वेगळ्या प्रकारची करणार आहोत। ती तुम्हाला काय काय साहित्य लागते ते मी प्रथम सांगते। प्रथम एक गड्डी मेथीची भाजी घेतली, बारीक चिरली, चांगली धुवून काढली गरम पाण्याने, आणि एक चमचा मीठ घेतलं, दोन चमचे टमाटे कापून घेतले, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, दोन कांदे घेतले आणि लसूण आणि मिरची कापून घेतली। तर सर्वात प्रथम आपण तीन चमचे तेल टाकू आणि कांद्याला फोडणे देऊ। तीन चमचे तेल टाकते आहे, कारण ही डब्यासाठी भाजी छान आणि झटपट होते। सकाळी जा कामावर जायला उशीर होतो ना, त्या लोकांसाठी भाजी पटकन तयार होते। मिरची आणि लसूण टाकून देणार आणि एक चमचा मीठ आहे ते मीठ टाकून देणार। हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं, नंतर याचे टमाटे टाकायचे। चांगले फ्राय झालेले आता इथे टाकून टमाटे टाकून ते फ्राय करू। दोन मिनटं फ्राय करू, नंतर आपण याच्यात भाजी टाकू। आपण याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून द्या, चांगले स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे। आणि याच्यात पाणी टाकायचं नाही, फक्त वाफेवर शिजवायची झालेले आहे। आता याच्यात आपण डाळ मुगाची धुवून घेतली अर्धी वाटी, तिच्यावर थोडं टाकूया आणि नंतर 10 मिनटं याच्यावर झाकण ठेवू आणि मग नंतर भाजी शिजल्यावर समजेल आपल्याला। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनटांनी बघूया, मग ते सरळ बॉलमध्ये आपण सर्व करूया। आता मेथीची भाजी पूर्णपणे तयार झाली, चांगली टेस्टी झालेली आहे आणि सुंदर वाटते, कलर पण छान झालेला आलेला आहे तिला। तर आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया, आपली रेसिपी तयार झालेली आहे। तिची भाजी एकदम टेस्टी झालेली आहे। जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कृपया प्लीज। धन्यवाद, पुढच्या व्हिडिओत भेटूया।